आचारसंहिता सुरू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागलेले आहेत. शिवसेनेचे वसईचे संभाव्य उमेदवार विजय पाटील यांनी आपल्या कार्याला आजपासून सुरुवात केलेली आहे. सकाळी 11 वाजता त्यांनी चिमाजी आप्पांच्या पुतळ्याला हार घालून आणि मानवंदना देऊन त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. खरं म्हणजे ही जी 2019 विधानसभेची निवडणूक आली आहे, त्या निवडणुकीची रणधुबरी आता आचारसंहिता चालू झाली आहे आणि आम्ही शिवसेनेतर्फे जे ह्या निवडणुकीच्या मैदानात सर्व कार्यकर्ते आमचे उतरणार आहेत, त्याच्याकरता आज चिमाजी आप्पा यांचं दर्शन घेऊन आम्ही इथे त्या रणधुमडीचा म्हणजे प्रचाराचा असं म्हणत नाही पण एक मानवंदना त्यांना देऊन आम्ही नारळ फोडलेला आहे. यावेळी 100 अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं विजय पाटील यांनी सांगितलं आहे. तर विशेष म्हणजे यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. ज्यावेळी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात त्यावेळी वसईचा विजय होतो असे देखील विजय पाटील यांनी सांगितलं आहे. तर वसईसोबतच नालासोपारा आणि बोईसरी या मतदारसंघावर देखील भगवा फडकण्याचा विश्वास विजय पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. तर वसईतील चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण शिंदे यांनी देखील आपल्या समर्थकांचं शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आजच्या या कार्यक्रमाला विजय पाटील यांच्यासोबतच नितीन म्हात्रे, निलेश तेंडुलकर, शिवसेना महिला नगरसेविका किरण चेंदवनकर, विनायक निकम, राजाराम बाबर यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. आता येत्या काळात शिवसेनेसोबत बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं वातावरण देखील अशाच प्रकारे तापणार आहे आणि विधानसभेची रणधुमळी वसई तालुक्यात पाहायला मिळणार आहे. कमीत कमी आता इथे 100 ते 125 माणसांनी इथे प्रवेश केलेला आहे आणि याच्यामध्ये आनंदाची गोष्ट की इथे अमर, अकबर आणि अंतोनी याचा संगम झालेला आहे. कारण प्रत्येक इथे जे धर्म आहेत, कॅथलिक आहे, हिंदू आहेत, मॉमेडियन समाज आहे, आज सगळे वसईच्या न्याय हक्कासाठी सगळे एकत्र होऊन या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की वसईचं जी पण हुकुमशाही मोडायची आहे ते सर्व धर्मीय वसईकरता एक व्हायला पाहिजे आणि त्या विचारांनी आज तिथे एकत्र येऊन सर्वांनी 100 ते 125 जणांनी प्रवेश केलेला आहे. हा वसईचा एक विजयाचा नारळच फुटलेला आहे असं मी म्हणेन. नाही, 12 तारखेला प्रवेश केला आणि अनंत चतुर्दशी होती आणि 12 तारखेला जो प्रवेश केला, 12 वाजता प्रवेश केला आणि वसईमध्ये ज्या सत्ताधाऱ्यांचे 12 वाजणार याच्यासाठीच हा सगळं हे चिन्ह दिसून येत आहे आणि हा मुहूर्त झालेला आहे. तसंच हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे या रमानाचा मित्र, तसेच आपले सेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना वंदन, त्याचप्रमाणे युवा प्रमुख निघून गेलो मी की संध्याकाळी 200-250 माणसं त्या माझ्या हॉटेलवरती भेटायला येतात. मला आश्चर्य वाटतं की विशेष म्हणजे ते बुके घेऊन येतात आणि स्वाल पण घेऊन येतात. अरे बाबा, तुम्ही फक्त मैदानामध्ये प्रचारामध्ये उतराल आणि परिश्रम करा, त्यानंतर स्वाल जे आहे ती मला नको, मी तुम्हालाच देणार आहे प्रत्येकाला. की मी नाही तर हे आपले जे 4 आमदार आहेत, जे 4 आमदार वसईमध्ये विजय होतील तर तेव्हाच खरं आपला एक विजयचा महोत्सव आपण या चिमाजी आप्पा मैदानावर करूया. कारण आपल्याला कल्पना आहे की पहिला आपण बॅटीच्या रूपाने 20-20 खेळलो होतो पण आता मित्रांनो, कार्यकर्त्यांना, सर्व बंधू वगैरे सांगतो की आता टेस्ट मॅच खेळायचं. हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना देखील मानाचा मुजरा, शिवसेना नेते मीसाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व शिवसेनेचे मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेला आतापर्यंत मिळाला नव्हता. जसं आता नितीन भाऊ सांगितलं की इकडे मेघाबंदी सुरू झालेली आहे आणि हे त्याचं निश्चित श्रेय आम्ही सर्व जे टिकून राहिलेलो आहोत शिवसेनेत. किती कठीण काळ आला तरी आम्ही संघटनेत टिकून राहिलो निश्चितच त्याला आहे आणि आमच्या